पावसाळ्यात मीठ आणि साखर दोन्ही पदार्थ वातावरणातील दमटपणामुळे ओले होतात किंवा चिकट होतात. एवढंच काय तर त्यामध्ये गुठळ्या सुद्धा होतात आणि या सगळ्याचं कारण म्हणजे मीठ आणि साखर यांना पाणी सुटतं. मग असं होऊ नये म्हणून आपण यावर काही सोपे आणि घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. कोणते आहेत हे उपाय? चला पाहूयात. नंबर 1, मीठ आणि साखर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. हो, किचन मध्ये स्वयंपाकासाठी लागणारं मीठ साखर भरण्यासाठी तुम्ही बऱ्याचदा प्लास्टिक किंवा स्टीलचे डबे वापरता, पण त्याऐवजी तुम्ही मीठ आणि साखर भरून ठेवण्यासाठी काचेच्या बरणीचा वापर करायला हवा. कारण प्लास्टिक किंवा स्टीलच्या डब्यामध्ये बाहेरील उबदार वातावरणामुळे ओलसरपणा येतो, म्हणून तुम्ही काचेच्या बरणीचा वापर नक्कीच करू शकता. नंबर 2, तांदळाची पोटली बांधून ठेवा. हो, मीठ आणि साखरेच्या डब्यामध्ये तुम्ही तांदळाचे काही दाणे टाकल्यामुळे फायदा होतो. साखरेत किंवा मिठामध्ये थोडेसे तांदूळ बांधून ठेवा, यामुळे त्यामध्ये तयार झालेला ओलावा तांदूळ शोषून घेईल आणि साखर किंवा मिठाला ओलसरपणा लागणार नाही. नंबर 3, साखरेत लाकडाची टूथपिक ठेवा. हो, साखरेत टूथपिक ठेवणं हा उपाय ऐकून आपल्याला थोडस आश्चर्य वाटू शकतं, कारण लाकडाच्या टूथपिकमुळे साखरेमधील ओलावा कसा निघून जाऊ शकतो. पण हे खरंय, टूथपिकमुळे साखरेमधील ओलावा निघून जाऊ शकतो. शिवाय साखरेमधून टूथपिक बाजूला काढणं खूप सोपं सुद्धा आहे. पावसाळ्यात साखर टिकवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. एवढंच काय तर तुम्ही 6-7 लवंग आणि त्यासोबत 7-8 राजमा सुद्धा साखर आणि मिठामध्ये घालून ठेवू शकता. यामुळे साखर ओली न होता बराच काळ टिकू शकते. नंबर 4, झाकणाला टिश्यू पेपर लावा. पावसाळ्यात दमटपणामुळे साखर आणि मीठ ओलसर होऊ नये म्हणून तुम्ही बरणीच्या झाकणाला टिश्यू पेपर लावू शकता. मीठ आणि साखर बरणीत ओतल्यानंतर ती वातावरणामुळे खराब होऊ नये यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे. साखर बरणीत भरल्यावर वरून झाकणाच्या खाली एक टिश्यू पेपर लावून ठेवा, ज्यामुळे वातावरणातील ओलावा सर्वात आधी टिश्यू पेपर शोषून घेईल, ज्यामुळे तो ओला किंवा दमट होईल आणि साखर आणि मीठ खराब होणार नाही. टिश्यू पेपर ओलसर झाल्यावर तो लगेच बदला, ज्यामुळे साखर आणि मीठ खराब होणार नाही. नंबर 5, ब्लोटिंग पेपरचा वापर करा. साखर किंवा मीठ जास्त दिवस टिकवण्यासाठी तुम्ही ब्लोटिंग पेपर ही वापरू शकता. याकरता तुम्हाला भरणीमध्ये साखर भरताना त्यामध्ये आधी ब्लोटिंग पेपर ठेवायचा आहे, त्यानंतर त्यावर साखर किंवा मीठ भरून ठेवायचे. याचा फायदा तुम्हाला नक्कीच दिसेल. नंबर 6, मीठ आणि साखर काढण्यासाठी कोरडा चमचा वापरा. आपण मीठ आणि साखरेच्या भरणीमध्ये नेहमी एखादा छोटा चमचा ठेवतो, जेणेकरून मीठ आणि साखर व्यवस्थित भरणीमधून काढता येईल. परंतु लक्षात ठेवा, हा चमचा कोरडा असायला हवा. चुकूनही जर चमचा ओला किंवा दमट असेल तर त्यामुळे पूर्ण भरणीतील मीठ आणि साखर खराब होऊ शकतो. सो दॅट्स ऑल. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचं फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमत सखीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील.